नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ही नादखुळा बैलजोडी आहे भारत भीम केसरी पैलवान जयराजदादा परकाळे बारामती यांची. मित्रांनो, फोटोमध्ये दिसत असणारा उजव्या हाताचा बैल जयराजदादा यांनी नवीन खरेदी केला. हा बैल 6 दाती आहे. मित्रांनो, जयराजदादा परकाळे यांच्या खिलार वारसाबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. जयराजदादा यांच्याकडे 6 पिढ्यांपासून खिलार ही परंपरा चालत आलेली आहे. जयराजदादा यांचे पंजोबा स्वर्गवासी सखाराम गणपतराव परकाळे हे खूप प्रसिद्ध खिलारप्रेमी होते. त्यांच्या काळात खूप खिलार जोडी व तसेच खिलार गाई देखील दावणीला होत्या. त्यानंतर हा वारसा जयराजदादा यांचे आजोबा स्वर्गवासी संभाजीराव सखाराम परकाळे यांच्या हातात आला. त्यांच्या काळात देखील दावणीला 3 बैलजोडींच्या पुढे बैलजोडी असायच्या, तसेच खिलारगाई देखील असायच्या. त्यानंतर हा वारसा जयराजदादा यांचे वडील यशवंतराव संभाजीराव परकाळे यांच्या हातात आला. त्यांच्या काळात देखील 2 बैलजोडी दावणीला राहायच्या आणि तसेच खिलारगाई देखील राहायच्या. त्यानंतर जयराजदादा यांचे वडील आजारी पडल्यानंतर दावणीला बैल नव्हते. 1994 ते 2001 दावणीला बैल नव्हते. त्यानंतर जयराजदादा यांनी 2001 साली आदत वासरे घेतले. त्या वासरांचं नाव होतं हौशा आणि राजा. 8 महिने ही जोडी त्यांच्याकडे होती. मग त्यांनी हौशा दिला. नंतर जयराजदादा यांनी निपाणीवरून आदत खोंड राजाला जोड आणला. तो बैल अजून त्यांच्या दावणीला आहे. जयराजदादा यांनी पैलवानकी 2000 सुरू केली. वडील आजारी असल्यामुळे शेतीचे कामं तसेच घर संसार त्यांच्या मागे आला. लग्नानंतर जयराजदादा यांची पैलवानकी सुटली होती. मग त्यांनी परत 2017-18 वर्ष सराव केला आणि 2019 भारत भीम केसरी पुरस्कार घेतला. ही स्पर्धा दिल्लीला झाली होती. मित्रांनो, जयराजदादा यांनी पैलवानकीबरोबर खिलार वारसा देखील जपला. 2018 पुसेगाव यात्रामधून त्यांनी एक बैल आणला होता. तो बैल 6 दाती बडा होता. पण त्या बैलाला काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी फेब्रुवारी 2018 तो बैल विकला. नंतर त्यांनी सोन्या नावाचा बैल आणला. हा बैल त्यांनी श्री सागर शेट गोसावी गाव शिंदेवाडी यांच्याकडून घेतला. मित्रांनो, श्री दत्ता आबा खुळे यांनी जयराजदादा यांना वाढदिवसानिमित्त राजा नावाचा बैल भेट दिला. मग मित्रांनो, सोन्या आणि राजा बैल ही बैलजोड तयार झाली. आणि मित्रांनो, ह्याच बैलजोडीला 2018 श्री संतश्रेष्ठ सोपानकाका पालखीला मान भेटला. मित्रांनो, जयराजदादा यांच्याकडे 35 शेती आहे. त्यांच्या शेतीमध्ये ऊस, गहू, हरभरा, मका, गुरांचा चारा असे पिकं घेतली जातात. मित्रांनो, ही होती भारत भीम केसरी पैलवान जयराजदादा परकाळे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.